आपल्या अंगावर जणू कोणी जाड जूड पांघरूण घातलेलं आणि आता बाजूला काढून त्याचं ओझं हलकं केलंय अशी सुप्त जाणीव गौतमला झाली होती. काळाच्या खिडकीच्या फटीतून काहीतरी त्याच्या स्वत्वावर येऊन ठाण मांडून बसलं होतं. आपल्या काड्या बांध्यांच्या शरीराचं बळ त्याला वाढल्यासारखं वाटलं होतं. हातापायांमधून शक्ती खेचून हिरावून घेतली गेली होती. पण ताकद, रसरशीत शक्तीचा प्रचंड प्रवाह त्याला नसानसातून दौडलेला जाणवला होता. मांसपेशीचा घट्टपणा थोडक्यात सैल झाला. अन्यथा त्याने साधारण हात जरी उगारला असता तरी समोर जो कोणी असेल तो धाडकन खाली पडून बेशुद्ध झाला असता. गौतम अजूनही शॉकमध्ये होता. त्याला आणि राजाला दोघांनाही काहीतरी जळाल्याचा वास येत होता. वेगळ्याच प्रकारचं रसायन पेटून त्याची राख हवेत धुळीत मिसळली होती. मेणबत्तीच्या ज्योतीच्या कडेने देखील हलक्या हिरव्या लाल रंगाच्या छटा चमकून स्थिर झाल्या होत्या. गौतमला इतक्यात काय घडलं ते काही समजत नव्हतं. समोर वंदी जमिनीवर पडली होती. राजा डोळे मोठे करून घाबरतच तिला पाहत होता. राजाला देखील काही बोलता येत नव्हतं. तो मागच्या भिंतीचा आधार घेऊन कसा बसा उठून उभा राहिला आणि दुरूनच म्हणाला, सर ठीक आहात ना? हा. गौतमने त्याच्याकडे पाहिलं. राजाचा प्रश्न त्याला अपेक्षित असा नव्हता. घडलेल्या प्रसंगावर असा साधारण प्रश्न करणं म्हणजे त्या प्रसंगाची अवहेलना करण्यासारखं होतं. पण राजाने त्या क्षणी काय केलं? त्याने ते घडताना पाहिलं होतं का? तू पाहिलंस का नेमकं काय झालं होतं आत्ता ते? राजाने एक दोन सेकंद गौतमकडे पाहून मान हलवली. तिने वरतून खाली उडी मारली तेव्हा साहेब मी माझे डोळे बंद केले होते आणि जेव्हा माझ्या पापण्यांवर भडक प्रकाश पडला तेव्हा मी डोळे उघडले आणि बघतो तर वंदी खाली पडली होती आणि तुम्ही तिथेच उभे होतात. तुम्ही काही केलं का साहेब तिला? गौतमला अजूनही समजत नव्हतं. पण जे काही घडलं ते राजाला सांगत बसल्यावर तो लोकांमध्ये बसरवेल, मग ओगीचच या गोष्टीची विनाकारण चर्चा होईल, जे व्हायला नको होतं. पटकन बाहेर जाऊन कोणाला तरी हाक मार, घेऊन ये कोणाला तरी, वंदीला खाली न्यावं लागेल. गौतम बेशुद्ध पडलेल्या वंदीकडे बघत म्हणाला. त्याने एक वेळ वरती देखील पाहिलं. ती एवढ्या उंच 7 फुटावर कशी काय चढू शकत होती? या वयात तिचे गुडघे आणि पाय यांच्यात अचानक कुठून एवढी ताकद आली होती? राजाने खाली हाका मारून सगळ्यांना ओरडून सांगितलं की वंदी वरतीये, कोणीतरी घ्यायला या. कसा बसा एक दोघांनी पुढाकार घेतला. एक कापडी स्ट्रेचर आणलं, त्यावर वंदीला झोपवून खाली घेऊन जाण्यात आलं. मागोमाग गौतमने मॉर्गच्या दरवाजाला कुलूप घातलं. कुलूप घालताच मॉर्गसह सगळीकडे दिवे पेटले. पॉवर परत आली होती. गौतम पायरीने त्यांच्या मागोमाग आला. त्याच्या शरीरात हातापायात त्या क्षणापुरती एक ऊब निर्माण झाली होती जी त्याला बाहेरच्या त्या विषारी गारव्यापासून वाचवत होती. हळूहळू ती ऊब आता निऊ लागली होती. गारवा पुन्हा जाणवत होता पण आधीसारखा बोचणारा नाही. रंजनाबाईंनी वंदीचा एक पाय पलंगाच्या गजाशी बांधला. तिच्या वॉर्डबाहेरच सगळा स्टाफ उभा होता. वंदी मॉर्गमध्ये पोहोचलीच कशी? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. गौतमला देखील समजत नव्हतं की अचानक हा प्रकार घडला तरी कसा. साहेब, तुमचा याच्यावर विश्वास असेल की नाही माहीत नाही, तुम्हाला येऊन 1.5 वर्ष झालंय. आम्ही इथं आधीपासून काम करतोय. जेव्हापासून हॉस्पिटलचा वरचा मजला बनला ना आणि ते शवा घर बनलं तेव्हापासून ती इथंच आहे. म्हणजे? गौतमने विचारलं. साहेब, वंदीचा खर्चा आपल्याच हॉस्पिटलचे मालक सदावर्ते साहेब यांनी एका संस्थेद्वारे करवलाय. हे हॉस्पिटल वंदीला कित्येक वर्ष सांभाळते. वंदीचा येडेपणा साहेब काय साधा सुद्धा नाही. असं म्हणायचे की काय? राजा जरा हळू आवाजात बोलण्यासाठी थोडा पुढे आला. वंदीला मेलेली माणसं दिसायची. काय नॉनसेन्स आहे हे? सॉरी साहेब, पण जेव्हापासून तिचा नवरा नाहीसा झाला की मेला तेव्हा तिच्यासोबत सुद्धा काहीतरी घडलं म्हणतात. नवऱ्याच्या शोधात ती त्या किनाऱ्यावर सदावर्ते साहेबांच्या इस्टेटीवर गेली होती. आम्ही त्याचं नाव सुद्धा घेत नाही पण जेव्हा ती गेली तेव्हा तिला तिचा नवरा काय भेटला नाही. पण म्हणतात ना, जेव्हा अंधाऱ्या गुहेत आपण शिरतो
तेव्हा अपेक्षा धोक्याचीच ठेवायची. अंधार कोणाचा सख्खा नाही. नवऱ्याच्या भेटीसाठी गेलेल्या वंदीच्या जीवावर नाही तर तिच्या आत्म्यावर बेतलं. ती त्या जाळ्यात अडकली, त्या घराच्या जाळ्यात. गाववाल्या लोकांनी फिरस्तीला गेल्यावर बघितली तेव्हा इस्टेटीच्या कंपाऊंड बाहेर पडून होती. तिथून उचलून त्यांनी तिला इथं आणलं. ज्या दिवशी वंदीला इथं आणलं त्या दिवशीच वरती मुर्दा घर बनवून झालं होतं. वंदी आली आणि त्या रात्री तिच्या त्या किंचाळ्या, तिचं वरडणं, तिच्या डोळ्यात आम्हाला सगळ्यांना भीती दिसत होती. मरणाच्या भीतीने ती नाही तर तिचा आत्मा ओरडत होता. साहेब, अशी अवस्था आम्ही कधीच पाहिली नव्हती. त्यानंतर या हॉस्पिटलमध्ये काय काय घडायला लागलं ते सांगताना पण अंगाचा थरका पुरतो बघा. सदावर्ते साहेब आणि राजवीर साहेब त्यांचा हॉस्पिटलवर कधीतरी वर्षातून एकदा फेरा व्हायचा. त्यात पण राजवीर साहेब कधीच येत नव्हते. मोठे साहेब यायचे इथं. त्यांच्या खेरीज इथं फक्त रुजू केलेले नवे डॉक्टर असायचे. साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, आजवर कुठलाही डॉक्टर इथून सही सलामत परत गेला नाहीये. त्या डॉक्टरने वंदीला नीट करायचं जणू आव्हान स्वीकारलेलं असतं. पण वंदी काय नीट व्हायची नाही. ते डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये जितके वंदीच्या जवळ जायचे तितके त्यांच्या रोजच्या आयुष्यावर विचित्र पडसाद उमटायचे. एक दोन डॉक्टरने तर आत्महत्या पण. राजा, रंजना त्याचं नाव घेत ओरडली, पुरे झालं हे तुझं वंदी पुराण. असल्या गोष्टी पटत नाहीत सरांना. माहीत नाही का तुला की देवाने जीभ दिलीये म्हणून उचलली आणि लावली टाळ्याला. जरा भान जागेवर ठेवून बोलत जा. इट्स ओके रंजनाजी, मी ऐकून आहे हॉस्पिटलच्या डॉक्टर्स बाबतीत. पण आता यावेळी डॉक्टर राजवीर स्वतःही आहेत आणि त्यांच्या सोबतीला मी देखील आहे. काळजी नसावी, वंदी नावाची अडचण इथून स्वस्त होऊनच सुटेल. चला, लाईट आली आहे, सगळे आपापल्या जागेवर जा. असं म्हणत गौतम माघारी वळत आपल्या केबिनकडे जायला निघाला. जाता जाता त्याने मागे आणखी काही खुसफूस ऐकली. रंजना मॅडम, एक नवलाची गोष्ट सांगायची तुम्हाला. सांगू. सर गेलेत, ऐकता का? राजा म्हटला. रंजना जरा वैतागून त्याच्याकडे वळल्या. आता काय ये? आजवर किती डॉक्टर आले आणि एक दोन वेळेसच वरती मॉर्गला गेले बघा. ते तर सोडाच, राजवीर साहेब आले त्यांनी सुद्धा वरती काहीतरी अनुभवलंय. त्यांना सुद्धा हेच वाटलं की कोणतरी आहे. पण आता हे गौतम सर, तुम्हाला म्हणून सांगतो, वंदीला जर त्या लॉकरवर तुम्ही बघितलं असतं ना, तुम्ही हडळ नाहीतर चेटकीन नाहीतर भूत म्हणून ओरडून बेशुद्ध पडला असता. काय भूत? तिथे एक दोन नर्स आणि बॉय उभे होते. तो शब्द ऐकताच त्यांचे कान टवकारले. पण हे कितपत खरं होतं? वंदीचा तसा अवतार डॉक्टर गौतम सोडून राजानेच पाहिला होता. जर का तसं असेल तर मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? होय, खरं सांगतोय, देवा शपथ. माय मरो, वंदी नव्हतीच ती. दुसरंच काहीतरी अंगात शिरलं होतं तिच्या. सगळ्यांच्या अंगावर भीतीने काटा फुलला होता. दंड हाताने चोळत जो तो मागे पुढे बघायला लागला. असं म्हणतात स्मशानभूमी ही एक अशी जागा मानली जाते जिथे मृतांचा जीवितशी संपर्क होतो. आत्म्याच्या जगाचे द्वार तिथे उघडले जातात. मग ते स्मशान जमिनीवर असो अथवा हॉस्पिटलच्या शवगृहामध्ये, ते अतृप्त भटकते आत्मी अंधाराच्या हुकुमाखाली आडोशाचा आधार घेऊन आपले हेतू पार पाडायचा प्रयत्न करत असतात. वंदीच्या बाबतीतही असंच काहीसं घडत होतं का? गौतम केबिनमध्ये आला तेव्हा त्याच्यासमोर पुस्तकाची वेगवेगळी पानं उघडली होती. मेणबत्तीच्या ज्योतीचं पान कुठेतरी हरवलं होतं. त्याचा शोध मात्र कंचन महालाचा धडा होता. त्याने पुढे होऊन पुस्तक बंद केलं. त्याला डोळ्यासमोर वंदीचा तोच भयंकर चेहरा दिसत होता. तो आवाज, पुरुषी आवाज, तो वंदीचा मुळीच नव्हता. गौतमला आपण एक डॉक्टर असून देखील अशा गोष्टीचा व्यावसायिकरित्या विचार न करता भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विचार करतोय ही याचंच नवल वाटत होतं. हा या पुस्तकातील वाणीचा तर परिणाम नव्हता. पण मग त्याने त्या मेणबत्तीच्या ज्योतीचा भडका, वंदीचा तो प्रकाश भडकता जमिनीवर कोसळणं, नक्कीच काहीतरी आहे जे मला समजत नाहीये. माझ्या समोर वंदी म्हणाली. हो, ती स्वतःचंच नाव घेत ओरडली. वाचव, ती आलीये, वंदीला वाचव. वंदीच्या घशातून जणू कोणी दुसरंच बोलत होतं. काय होतं हे? आधीच्या डॉक्टर्सने
जसं की राजा म्हणाला तसं हेच तर नाही ना अनुभवलं? नाही नाही, अर्थातच नाही. गौतमने थर्मास ठेवला होता, त्यातून एक कप चहा भरून घेतला आणि परत एकदा आपल्या खुर्चीत येऊन चहा पीत डोकं शांत करू लागला. विचारांनी त्याचं डोकं भंडावून सोडलं होतं. समोरील पुस्तकात त्याच्या वडिलांनी बरीचशी गुपितं लपवली होती. कंचन महालाचं रहस्य ते गौतमला काही केल्या स्वस्थ बसायला देत नव्हतं. चहाचा पटकन एक घोट घेऊन तो पुढे आला. त्याने पुढे होऊन ते पुस्तक पुन्हा उघडलं आणि यावेळी तो ज्या पानावर होता अगदी त्याच पानावर बरोबर पोहोचला होता. काळी ऊर्जा अतिशय प्रकर्षाने मला जाणीव झाली होती. त्या ठिकाणी एका वेगळ्या ऊर्जेचा प्रभाव आहे. कंचन महालाची ती साधी सुधी दिसणारी वास्तू आपल्या गर्भात काहीतरी गूढ आणि अनाकलनीय दडवून होती. रहस्याची पायरी चढताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यावी. प्रत्येक पायरीवर अशी एखादी अपेक्षा असते जी आपल्याला अखेरच्या पायरीवरही पोहोचवू शकते किंवा खालच्या पायरीवरही परत पाठवू शकते. जयगडमध्ये पाहता पाहता मी बरेच दिवस काढले. या घटनांचा कार्यकाळ मला ठीक रीतीने नमूद करता आला नाही, पण इकडच्या तिकडच्या गोष्टीचा जमावसा गोळाबेरीज करून मला त्या वाड्याच्या स्थापनेची माहिती झाली होती. अतिशय प्राचीन आणि जुना वाडा होता हा. पेशवे, पंत, कुलकर्णी, सरदारे अशा वेगवेगळ्या घराण्यांच्या पिढ्यांच्या हस्तकात येत त्याचा वारसा बदलत गेला होता. 100 अधिक काळाचा उलट असावा या वाड्याचा. पडीक जागा होती आणि वाड्याचे मालकी हक्क असलेले नागरे शहरात राहत होते. मी इथे पूर्वी एक फळाचं उदाहरण दिलं होतं, अगदी तसंच हे माणसांच्या आत्म्याचं देखील. असं म्हणतात की माणसाच्या इच्छा, आकांक्षा किंवा प्रतिशोध अपूर्ण राहिल्यास ते भूत होऊन परत येतात. पण नाही, मरणोपश्चात ते एका ठराविक मितीमध्ये पोहोचले जातात जी त्यांना मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे घेऊन जात असते. तेव्हा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या भावनेचा भार नसतो. भारविरहित त्यांचा तो अनंत काळाचा प्रवास सुरू होतो. परंतु ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाकडे कृमी, कीटक आकर्षित होतात, अगदी त्याचप्रमाणे संसारात मानवाच्या दंभ, लोभ, मत्सर, तिरस्कार, राग, हव्यास या सर्वांनी उपजत केलेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा त्या ठिकाणी त्या मितीमध्ये भटकत असतो, प्रवास करत असतो. कधीकधी आपण एखाद्याबद्दल वाईट विचार केला तर कधी ना कधी असं गणित बसतं आणि समोरच्याचं वाईट घडतं. तेव्हा आपणच निर्माण केलेली नकारात्मक ऊर्जा संसारात, ब्रह्मांडात भ्रमण करून आपलं कार्य सिद्ध करते. काही जणांना या ऊर्जेच्या प्रवाहाचा स्रोत समजलाय. ते अधर्मी पंथाचे लोक सकारात्मक ऊर्जेविरुद्ध, दैवाविरुद्ध कार्य पार पाडून त्या शक्तीचा, त्या काळ्या शक्तीचा प्रवाह आपल्या दिशेने ओढवून घेतात. माणसाच्या कल्पनेत भीतीदायक आकार, आकृत्या, सावल्या यांचं प्रथम दर्शनी स्थान येतं. माणसाचं मनोबल खचवायला आणि त्यांना भय या भावनेत बंदिस्त करायला, अर्थातच अमानवी आकार त्यांना शास्त्रात संज्ञा पुरवल्या. भूत, प्रेत, पिशाच्य, सैतान, कवी, झोटिंग या शक्ती त्या कृमी प्रकारच्या आहेत जे बाहेरील मितीमध्ये, जिथे काळ आणि वेळ यांना थारा नाही, तिथे भटकत राहतात. शुद्ध ऊर्जेच्या शक्तीवर आपलं ग्रहण करून त्या आत्मा ऊर्जेच्या जीवनकाळाच्या आठवणींना त्यात पुन्हा भरून त्याला आपल्या वशमध्ये करतात. तिरस्कारयुक्त या आत्म्यांचं रूपांतर एका विद्रूप शरीरात होतं. त्यांच्यावर स्नायू, द्रव आणि वायू या तिन्ही घटकांचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही. ते फक्त आणि फक्त आपले असुरी हेतू पुरे करण्याच्या उद्देशाने त्या आत्म्याचा वापर करतात. मी त्या वाड्याबद्दल ऐकून होतो. वाड्याच्या परिसरात प्रवेश करताच मला तिकडच्या कृत्रिम वातावरणाची जाणीव झाली. तो गारवा हीच पहिली पायरी होती मला तिथे येण्यापासून अडवण्यासाठी. वाड्याच्या अंगणात उभं राहून मी वाड्यावर पूर्ण नजर फिरवली. खिडक्यांमध्ये नजरेच्या कडेने दिसणारे भयंकर चेहरे मला लपून पाहत होते. माझ्यासोबत वाड्याच्या आतमधून मी जिथे जाईन तिथे फेऱ्या मारत होते, कधी चित्कार करत होते तर कधी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न. पण घाबरल्यास त्यांना ऊर्जा मिळणार होती, जे मी केलं नाही. वाड्याच्या पायरीला स्पर्श करताच आतमध्ये कित्येक वर्षांपूर्वी केलेल्या पापकृत्यातून जन्मास आलेल्या
एका अघोरी असुरी शक्तीचा वास आहे. ती दाहकता मी आजही विसरू शकत नाही. कमळ पाकळ्यांना स्वयं मर्यादा पुरुषोत्तमाचे नयन संबोधलंय. त्या दिव्य पाकळ्या माझ्या पंजातून सुटल्या. त्यांनी घराचा एक एक कोपरा धुंडाळून काढला. माझ्या बंद नजरेला त्याचं अस्तित्व दिसून आलं. रक्तचंदनाच्या लाकडापासून बनवलेलं परंतु उलट्या दिशेचे रक्त स्वस्तिक विधीचे अवशेष आढळून आले. धन्य होते, भगवंताचे स्वस्तिक अस्तित्व होते, पण ते स्वस्तिक त्या ठिकाणी नव्हते. नक्कीच नष्ट करण्यात आले असावे. किंवा माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. हा विचारही मला भेडसावून सोडत होता. इथे येण्यापूर्वी माझे रॅशनल विचार यांचा मी कुठल्याही प्रकारे वापर केला नव्हता. मी अनुमान बांधलं नव्हतं. फक्त इथे येऊन मी कार्य करत होतो. मी हे कार्य करत होतो की मी ज्याची आराधना करतो ते माझ्याकडून हे करवून घेत होते. कारण उच्च कोटीच्या देवतांपैकी मी ज्यांची आराधना केली त्यांची गणना होत नव्हती. ते दैवतच होते, परंतु अवतारांचेही अवतार होते. त्या आराध्याचं काम हेच होतं का? त्यांना माझ्यासारख्याची गरज भासते, पण मी निवड केली होती म्हणजे त्यांनी माझ्यावर पूर्ण ताबा मिळवला होता का? माझ्या हातून पुढे काय घडलं मला ठाऊक नाही. त्या आतमधील सावटाला नंतर पाहण्याची संधी आली नाही, पण संघर्षाची वेळही आली नाही. मला आठवत नाही. मी माघारी फिरलो. ते आता त्या आराध्याच्या अस्तित्वाला पाहूनच त्याच्या मीटीमध्ये परतलं असावं. परंतु जोवर ते स्वस्तिक इथे, तोवर तरी त्याची परत येण्याची संभाव्यता अजूनही आहे. पहाट झाली होती आणि गौतम पुस्तकावर डोकं टेकवून झोपी गेला होता.